आरक्षण के मुद्दे पर प्रतिक्रिया देते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि जब कोई मुद्दा न्यायालय के अधीन होता है तब कोर्ट से उसे अधीन रहकर भर्ती करने का आदेश देता है। पिछली बार भी जब मराठा आरक्षण वैध सिद्ध हुआ था उस समय भी हाईकोर्ट ने अधीनस्था में रहकर भर्ती करने ने आदेश दिए थे, किंतु बाद में वह भर्ती वैध सिद्ध हुई थी। ठीक है, नॉर्मली ज्यास एखादा मुद्दा हायकोर्टा समोर असतो त्यावेळी माननीय उच्च न्यायालय अशाच प्रकारचा त्या ठिकाणी निर्देश देत असतो। मागच्या काळातही ज्यावेळेस हायकोर्टाने आमचं मराठा आरक्षण हे वैध ठरवलं होतं त्याही वेळी सुरुवातीला हायकोर्टाने अशाच प्रकारचा निर्देश दिला होता की ज्या काही भरती तुम्ही कराल त्या आमच्या अधीन राहून करा। त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेस आमचं आरक्षण वैध ठरवलं त्यावेळेस त्या भरती देखील वैध ठरवल्या होत्या। त्यामुळे मला असं वाटतं की ही एक हायकोर्टाची प्रोसेस असते की एखादं मॅटर सबज्युडिस असताना जर तुम्हाला निर्णय करायचा असेल तर तो निर्णय कोर्टाच्या अधीन राहून करायचा। अर्थात मी अजून काय हायकोर्टाचं पूर्ण काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐकलेलं नाही, पण तुम्ही जे सांगता त्याच्या आधारावर आणि माझा जो अनुभव आहे एक या क्षेत्रात काम करत असताना त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो।